माननीय अमिताभजी संजयला आता ला बोलून टाकलेलं त्याच्यामुळे जी कसं बोलायचं तरी माननीय संजयजी आणि उपस्थित बांधवानो आणि भगिनीनो झलक आपण पाहिलेली आहे आणि मला असं वाटतं संजय पुढचा चित्रपट कसा असेल ते झलक दाखवून तू सिद्ध केलेला आहेस चित्रपट जरी दोन हजार एकोणीस साली पूर्ण करण्याचा तुझा मनोरय असला तरी मी निश्चित सांगतो झलक पाहिल्यानंतर हा चित्रपट आजच यशस्वी झालेला आहे <laughs> विषय कठीण आहे कारण प्रमुखांवरती चित्रपट काढण्याचा मनोदय अनेकांनी माझ्याकडे व्यक्त केला हे एक मोठं शिवधनुष्य आहे कारण शिवसेना प्रमुख आणि त्यांच्यावरचा चित्रपट हा एखाद्या हिरो हिरोईनचा पिक्चर नाही आहे तर हा चित्रपट सर्वसामान्यांना हिरो बनवणाऱ्याचा हा चित्रपट आहे सर्वसामान्य माणूस जो पिचला होता खचला होता त्याला एक आत्मविश्वास देऊन एक बळ देऊन ताठ पाटकण्याने उभं करणाऱ्या एका महानायकावरती चित्र एक हा चित्रपट आहे आणि हा असा काही खूप जुना बरेच काही वर्ष लोटलेत त्या काळाला असंही काळ नाही आहे एक गोष्ट खरी आहे की शिवसेना प्रमुखांनी कधी आपलं आत्मचरित्र लिहिलं नाही ज्या ज्या वेळेला हा विषय निघाला त्या त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी मैदानातला माणूस आहे पुस्तक बनवून कपाटात रा राहणारा मी माणूस नाही आहे मी मैदानातला माणूस आहे जे काय आहे संकट असेल त्याच्या छातडावती चालून जाणारा असा हा आपला नेता आणि मग विचार असा येतो की नेमकं चित्रपटामध्ये काय दाखवलं जाणार किंवा काय दाखवायचं अनेकदा आपण अनेक व्यक्तिमत्त्वावरची चित्रपट पाहिलेले आहेत सर्वसाधारणतः एक जन्मवर्ष असतं आणि अखेरचा दिवस असतो आणि मध्ये एक डॅश असतो म्हणजे एखाद्याचं जन्मवर्ष असतं समजा जसं आता एकोणीसशे सत्तावीस आणि दोन हजार बारा आपण त्या दोन वर्षाला महत्त्व देतो पण मध्ये जो एक डॅश असतो खरं महत्त्व त्या डॅशला असतं कारण ते त्याचं आयुष्य असतं आणि हे आयुष्य हे नुसतं स्वतः स्वतःसाठी जगणारे अनेक लोकं असतात पण दुसऱ्यासाठी जगणारी जी लोकं असतात त्यांच्यावरती चित्रपट करणं हे फार मोठं काम आहे आणि मला आठवते संजय काही जणांनी हा पूर्वीसुद्धा प्रयत्न केला होता नाटक के एक मी बघितलं होतं म्हणजे बघण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेला शिवसेना प्रमुख होते आणि मला त्याने सांगितलं की अरे उद्धव जाऊन बघून रे काय केले जरा बघ तर खरी आणि आता शिवसेना प्रमुख म्हटल्यानंतर कसं करारी व्यक्तिमत्व मग मत तो जो काय एक तो जो त्यातला शिवसेना प्रमुखांचं काम करणारा जो एक हे होता कलाकार तो नुसता इथून तिथे जाताना आम्ही ठाकरे आम्ही ठाकरे मरी घरी आल्यानंतर मी मला बाळासाहेबांनी विचारलं काय रे बघितलंस का म्हटलं असं असं आहे असं तुम्ही घरात फिरता का तर नाही असं असं आहे तर हे जे काही समज गैरसमज आहेत की आहे ना शिवसेना प्रमुख म्हटल्यानंतर लाखो काय करोडो लोकांना धीर देणारा आत्मविश्वास देणारा हा महापुरुष पण हा सरोवर तसंच वागायचं का आणि मला असं वाटतं संजय आपण जे काही त्यानं पाहिलं कदाचित आपल्यापैकी काही जणांना तो अनुभव आला असेल की स्वतः खरंच मी सांगेन मनाने हळवा किंबोना भोळा माणूस पण त्यांच्याकडे ज्या वेळेला एखादा गरीब गरीब म्हणजे नुसता परिस्थितीने नाही पण काही ताकद नसेल काही नसेल आणि त्याच्यावरती अन्याय झाला आहे म्हणून एखादी व्यक्ती यायची महिला असेल पुरुष असेल त्यावेळेला मग त्यांच्यातला तो वाघ असेल तो जिवंत व्हायचा आणि तो वाघ संपूर्ण जगाला देशाला तर नक्कीच आणि त्या गरिबावरती जो अन्याय करायचा त्याला घाम फोडायचा आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे अमिताभजी जब आपली पहिली पिक्चर आहे ती सरकार तो सारे लोक थे की ये बाळासाहेब के ऊपर पिक्चर आहे को भी वो, वो चित्रपट पिक्चर जब उन्होंने देखा तो वो भी स्वयं खुश हो गए की त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्यक्ष बाळासाहेब होते का नव्हते पण विषय तोच होता की गोरगरीब माणूस त्याच्या मागे कोणतरी उभा राहतो आहे आणि त्याच्यावरती अन्याय दूर केला जातो आहे हा जो काही एक विषय होता तोच एक मला असं वाटतं या सगळ्या याचा गाभा आहे शिवसेना प्रमुखांवरती टीकाही अनेकांनी केली समज गैरसमज अनेक पसरवले गेले आणि हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटतं संजय कदाचित हे बोलणं अतिशयोक्तीपणाचं होईल पण तुझ्यासारखा योग्य माणूस नसेल की तो त्यांच्यावरती चित्रपट करेल ह्याचं कारण <प्राँगा> संजयने नुसतं शिवसेना प्रमुख म्हणून दूरून नाही बघितलं तो जो काही भूमिका निभावतो आहे मग शिवसेनेचा तो नेता आहे सामनाचा कार्यकारी संपादक आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी शिवसेना प्रमुखांना शिवसेना प्रमुखांना नुसतं जवळून नाही बघितलं तर त्यांचे विचार हे त्यांनी आत्मसात केले नेमकं शिवसेना प्रमुखांना काय बोलायचं होतं काय करायचं होतं काय त्यांनी केलं हे त्याला चांगलं समजलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे मोठं जे काही मी म्हटलं शिवधनुष्य आहे ते संजय तू समर्थपणे पेल्याशिवाय राहणार नाही साहजिकच आहे जे जे काही करता येणं शक्य असेल आमच्याकडनं जे काही करता येणं शक्य असेल तुझ्यासोबत आम्ही सगळे उभे राहिल्याशिवाय राहणार नाही कारण हा चित्रपट केवळ कोणाच्या एका नेत्यावरती नाही आहे केवळ माझ्या वडिलांवरती नाही आहे तर ज्याने इतिहास घडवला त्या एका महापुरुषावरती आहे आणि पुढच्या अनेक पिढ्या शिवसेना प्रमुख काय होते कसे होते त्यांच्याकडनं आपण काय घ्यायला पाहिजे हे जर का समजून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं हा तुझा चित्रपट हा त्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल तसा तो ठरावा एवढ्या माझ्या मनपूर्वक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र